ताजा बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी आमच्या न्यूज सुपर वन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। युवा नेते सोहेल बारुद्वाला यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा। आपल्या सामाजिक कार्याने शहरामध्ये एक वेगळा ठसा निर्माण करणारे युवा नेते उम्मती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सोहेल बारुद्वाला यांचा वाढदिवस उम्मती फाउंडेशनतर्फे विविध सामाजिक उपक्रमांनी जल्लोषात साजरा करण्यात आला। नगराध्यक्ष अनुराधा अधिक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विविध उपक्रमांचं उद्घाटन करण्यात आलं। दारूवाला यांचा वाढदिवस आहे। त्यांचं वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांनी गोर गरिबांची सेवा करण्याचं ठरवलेलं आहे, जे त्यांच्या उन्नती फाउंडेशनच्या वतीने ते आणि त्यांचे सगळेच टीम मेंबर्स खूप सुंदर कार्यक्रम घेत असतात, मदत करत असतात, सदैव त्यांचा मदतीचा हात पुढे असतो। आणि खरंच म्हणजे आता मागून देवाकडे पण मागावं लागतं आणि मग देव आपल्याला देतो, परंतु सोहेल भाई आणि त्यांचे टीम मेंबर्स न मागता गरिबांची सेवा करत असतात। मला खरंच त्यांचं खूप कौतुक आहे आणि अभिमान आहे की आपल्या शहरामध्ये पण अशी देव माणसं इथे आपल्याबरोबर चालत आहेत, फिरत आहेत, बोलत आहेत। त्याच्यामुळे सगळ्यांनी यांचा त्यांचा जो गुण आहे हे सगळ्यांनी ओळखून त्यांच्या स्वतःमध्ये पण घेतला पाहिजे आणि दुसऱ्यांना मदत करण्याचा एक हात पुढे केला पाहिजे। आणि खरंच हे आदर्शवादी सोहेलभाईंचं काम आहे, तर मी त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करते आणि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते। आणि गरिबांसाठी तुम्ही जे हे तुमचा हा जन्मदिवस असून त्यांच्या पूर्ण आयुष्याचा विमा तुम्ही इथे करून देत आहात, त्याच्यासाठी मी तुमचे खूप खूप अभिनंदन करते की तुम्ही इतकं छान त्यांच्याबद्दल विचार करून हे इथे कार्यक्रम ठेवलेला आहे। तर मी सोहेलभाईंना माझं पण आयुष्य त्यांना लागो असं देवाच्या मी प्रार्थना करते। एवढ्या छान व्यक्तीला खूप सुंदर आयुष्य आणि निरोगी आयुष्य जगावं त्यांनी, अशी मी त्यांच्या देवाच्या प्रार्थना करते आणि त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते। हॅपी बर्थडे। आज आमचे मित्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक सेलचे प्रदेश सरचिटणीस सोहेल बैशेख दारूवाला यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी हे जे आज भरगच्चे कार्यक्रम आयोजित केले। मी सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माझे नेते आदरणीय अविनाश अधिक दादा यांच्या वतीने सोहेल भाई यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो। आणि त्यांनी जो हा उपक्रम ठेवला आहे, खास करून हा थायरॉइड चेकअप ठेवला आहे, हिमोग्लोबिन चेकअप ठेवलं आहे, त्यानंतर त्यांनी एच आय व्ही चेकअप ठेवलं आहे आणि हे यासोबत ते 1 लाखाचं इन्शुरन्स पण देत आहेत, मतदान नोंदणीचं पण ते काम करत आहेत आणि मतदान दुरुस्तीचं पण ते काम करत आहेत। सोहेलभाई एक उमलतं नेतृत्व आहे या प्रभागामध्ये, राष्ट्रवादी काँग्रेसचं तो पुढचं भविष्य आहे आणि मी त्यांच्या या कार्याला शुभेच्छा देतो। त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मनापासून शुभेच्छा देतो, त्यांना परमेश्वर उदंड आयुष्य लाभो ही प्रार्थना करतो। आणि त्यांच्या हातून ही जी देशासाठी सेवा चालू आहे ही सेवा त्यांनी वाढोवाढ तसेच करावी। कोविडमध्ये पण त्यांनी चांगली सेवा केली, ते कोविड योद्धा आहेत, त्या काळातही ते तेवढे सक्रिय होते आणि नंतरच्या काळामध्ये त्यांनी जेव्हा राष्ट्रवादीचं प्रदेश त्यांना पद मिळालं त्याचा देखील त्यांनी समारंभ करताना त्यांनी सर्व गोरगरीब लोकांना त्यावेळेस त्यांनी ब्लँकेटचे वाटप केले होते। त्यांचं हे सातत्यपूर्वक काम पूर्ण असंच आवेन तर चालू राहू ही परमेश्वर ज्यांना प्रार्थना करतो आणि त्यांना उदंड आयुष्य लाभू ही प्रार्थना करून अशी सेवा घडत राहू एवढंच बोलतो आणि माझे दोन शब्द थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। रुग्णालयासाठी आपण तपासणी शिबिर, अनेक लोकांचे मतदानात नाव टाकण्यासाठी आपण या ठिकाणी शिबिर घेतलं आणि कार्यक्रम घेतला। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमच्या श्रीरामपूर नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि अनुराधाताई अधिक, तसेच सोहेलभाई दारूवाले, ॲडव्होकेट आरिफभाई, तसेच सोहेबभाई अल्तमश पटेल, शफी शाह आणि त्यांचे उमेदी फाउंडेशन युसुफभाई लखानी वगैरे सगळे या भागातील सर्व गोरगरीब नागरिक आपल्याला खरोखर सोहेलभाई धन्यवाद द्यायला पाहिजे। आपण आपल्या वाढदिवसानिमित्ताने हा कार्यक्रम करत नाही, खरोखर तुम्हाला धन्यवाद द्यायला पाहिजे। वर्षातून आपण अनेक असे उपक्रम आपण घेतात, लोकांना धन्यवाद वाचतो, गरज वाच काही लोकांना साजरे असं गाठ्यामध्ये अनेक आपण तुमच्या कार्यक्रमाला आम्ही पाहतो। गोरगरीब नागरिकांना आपण अजून यांना काय अजून आपल्याकडून जायला पाहिजे असे विचाराने एक मोठं मन करून अनेक उपक्रम या ठिकाणी वर्षातून घेतात ते। खरोखर अशी संघटना मी पाहिली, त्यांचे संघटनामध्ये काम करणारे सुद्धा जे लॉयर आहे, वकील आहे, डॉक्टर्स आहे,
अतिशय सुज्ञान लोक त्यांच्या बरोबर काम करतात आणि जे निर्णय सोयी भाईने घेतला तो सगळ्याला मान्य असतं. त्या ठिकाणी सुद्धा कधी कोणी मी ऐकलं नाही का आमचा फुटो आला नाही. संघटनेमध्ये बिक्री होती सोयी भाई, आम्ही सुद्धा एखाद्या संघटनेमध्ये काम करतो, एखाद्याचा फुटो नाही आला, नाव नाही आला, तर तुमच्याबरोबर काम करणं बरोबर त्यांना सुद्धा धन्यवाद द्यायला पाहिजे. कधी ते आपल्या स्वतःच्या नावाचे कधी मोठ्या मनाचं हे नसतं, जे करीन ते सोयी भाई करीन. आज या ठिकाणी तुम्ही आम्हाला बोलवलं, एक अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी घेतला. सोहेल भारद्वाला यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील 380 लोकांना 1,00,000 रुपयांची विमा संरक्षण प्रदान करण्यात आला. 110 लोकांच्या थायरॉइड टेस्ट करण्यात आल्या. 210 लोकांना आयुष्यमान कार्ड देण्यात आले. 306 लोकांना वोटर आय डी प्रदान करण्यात आले, तर 21 लोकांची HIV टेस्ट करण्यात आली. हे सर्व उपक्रम मोफत राबविण्यात आले. उम्मती फाउंडेशनच्या माध्यमातून सोहेल भारद्वाला यांनी भरीव असे कार्य केले आहे. शहरातील विविध घटकांना मदत करतानाच गोरगरिबांना वैद्यकीय मदत करण्यासाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला आहे. यासाठी गेले अनेक वर्ष वेगवेगळी वैद्यकीय शिबिरे त्यांनी आयोजित केली आहेत. या काळामध्ये ग्रामीण रुग्णालय शहरातील अनेक भागांमध्ये होमिओपॅथीच्या गोळ्या वाटप करून नागरिकांना कोरोनापासून बचावासाठी मदत केली आहे. पोलिसांना सॅनिटायझर मास्क वाटप केले आहे. कोरोना जागृती रॅली काढून समाजामध्ये प्रबोधन देखील केलं आहे. कम्प्युटरच्या माध्यमातून समाजातील गरीब मुलांना संगणक शिक्षण उपलब्ध करून दिलं आहे. गरजू घटकांना अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप त्यांनी मोफत केलं आहे. थंडीपासून बचावासाठी वेळोवेळी अनेक सामाजिक कार्यक्रम राबवून आपले सामाजिक दायित्व पूर्ण केलं आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अविनाश अधिक यांच्या शिफारशीनुसार त्यांची महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक राष्ट्रवादी सेलच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मोठा मित्र परिवार त्यांनी आपल्या कार्याने निर्माण केला आहे. राष्ट्रवादी अल्पसंख्याक काँग्रेसचे पदाधिकारी असले तरी शहरातील सर्वच पक्षांमध्ये त्यांचा मित्रवर्ग आहे. अनेक गोरगरीब वृद्ध नागरिकांचे आशीर्वाद त्यांना प्राप्त झाले. त्यांचा वाढदिवस वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांनी करून उम्मती फाउंडेशनने सामाजिक उपक्रमाचे दातृत्व सिद्ध केले आहे. शहरातील गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करून रोजगाराची साधने उपलब्ध करून दिलेली आहेत. न्यूज सुप्रभातसाठी अभिषेक सोनोने, श्रीरामपूर.